आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात पाचशे कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप दुसरा टप्पा तेरा मार्चला सुरू होणार नभोवाणी हे एक लोकमाध्यम म्हणून जनसामान्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांचं प्रतिपादन आणि नागपूरच्या व्हीएनआयटीमध्ये भरडधान्य विषयावर दोन दिवसीय श्री अन्न अधिवेशन पंधरा फेब्रुवारीपासून भारताची संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपर्यंत पाचशे कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आज सकाळी बंगळुरू इथं एरो इंडिया दोन हजार तेवीसचं उद्घाटन करताना बोलत होते भारत लवकरच संरक्षणविषयक सामुग्रीच्या उत्पादनाचं नवं केंद्र बनेल असं ते म्हणाले कोट्यवधी संधीकडे नेणारी धावपट्टी हे एरो इंडिया कार्यक्रमाचं बोधवाक्य असून त्यातून भारताची या क्षेत्रातली उत्तुंग भरारी दिसून येते असं ते म्हणाले कर्नाटकच्या तरुणांच्या तंत्रज्ञान कौशल्याची त्यांनी प्रशंसा केली आणि देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये हातभार लावण्याचं आवाहन केलं यावेळी उपस्थितांच्या हवाई कसरतीचं आयोजन करण्यात आलं होतं एरो इंडिया दोन हजार तेवीस कार्यक्रमानिमित्त एक विशेष टपाल तिकीटही यावेळी पंतप्रधानांनी जारी केलं राज्य सरकार येत्या आठ मार्चला महिला धोरणाची घोषणा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे त्या काल अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या या धोरणात महिलांसाठी समान नागरी कायदा असंघटित महिलांसाठी कायदा यासह महिलांच्या इतर मुद्द्यांवर भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह आणि त्यात काम करणारे शिक्षक कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी स्वमालकीच्या शासकीय इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसंच पुढील वर्षापासून पहिली ते दुसरीच्या वर्गात मराठी हिंदी इंग्रजी या अनिवार्य भाषांसोबतच स्थानिक आदिवासी बोलीभाषेतून शिक्षण देण्याची योजना असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं आहे नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब भगदरी मुलगी आणि सरी येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह आश्रमशाळांचं लोकार्पण आणि जलजीवन मिशनच्या कामांचं तसंच विविध रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते राज्यसभेचं कामकाज एका महिन्याच्या मध्यंतरासाठी मार्चच्या तेरा तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी संदर्भात केलेल्या भाषणाचा काही भाग कामकाजातून काढून टाकण्याच्या मुद्द्यावर सदनात गदारोळ केला सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समितीनं दाखल केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर खरगे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग कामकाजातून वगळण्यात आला याचा निषेध करणारा हा प्रस्ताव होता अध्यक्षांनी दबावाला बळी पडून हे कृत्य केल्याचा खरगे यांचा आरोप धनखड यांनी फेटाळून लावला विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही विरोधकांनी घोषणा सुरूच ठेवल्या त्यानंतर अध्यक्षांनी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत कामकाज तहकूब केलं सदनाची कारवाई सुरू झाल्यानंतर सदस्यांनी पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर विरोधकांनी पुन्हा आपल्या जुन्या मागण्या लावून धरल्या काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी काँग्रेस खासदारांचं निलंबन मागं घेण्याची मागणी केली त्यावर विरोधकांनी सदनाची माफी मागावी असं वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हणताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला मग अध्यक्षांनी तेरा मार्चपर्यंत सदनाचं कामकाज तहकूब केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जगभरात आजचा दिवस जागतिक नभवाणी दिन म्हणून साजरा होत आहे नभवाणी आणि शांतता हा आजच्या बाराव्या नभवाणी दिनाचा विषय आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नभोवाणी वाहिनीचा प्रारंभ एकोणीसशे शेहेचाळीस साली आजच्याच दिवशी झाला नभोवाणीविषयी जनजागृती करण्यासाठी आणि नभोवाणीद्वारे माहिती मिळवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस दोन हजार अकरा सालापासून दरवर्षी साजरा केला जातो नभोवाणी हे एक लोकमाध्यम म्हणून गेल्या शतकभर जनसामान्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहे अशा शब्दात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत नभोवाणी आणि शांतता हे यावर्षीचं बोधवाक्य जगभरातल्या सार्वजनिक प्रसारण सेवांच्या प्रमुख उद्दिष्टाशी पक्क निगडीत असल्याचं आकाशवाणीच्या महासंचालक वसुधा गुप्ता यांनी म्हटलं आहे दिल्लीमध्ये दोन दिवसांचा नभोवाणी महोत्सव आयोजित करण्यात आला असून शांतता आणि पर्यावरण रक्षणासाठी नभोवाणी हा या महोत्सवाचा विषय आहे बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराजांचा एकशे पंचेचाळीसावा प्रकट दिन उत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात आला गजानन महाराज संस्थान शेगावमध्ये सहा ते तेरा फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले प्रकट दिन उत्सव सोहळ्यानिमित्त श्रीहरी कीर्तन आणि विविध कार्यक्रम पार पडले सकाळी पाच वाजेपासूनच शेगाव शहरात संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून भक्त शहरामध्ये दाखल झाले होते नऊशे अठ्ठावन्न दिंड्या पताका घेऊन सत्तेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी वारकरी दाखल झाले होते यानिमित्तानं शेगाव शहरामध्ये आज भाविकांची मांदियाळी दिसून आली जिल्हाभरात महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं दरम्यान नागपूर येथील त्रिमूर्तीनगर इथेही प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या वाढ स्वच्छता सौंदर्यीकरण आणि राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धेत शहर स्वच्छता सौंदर्यीकरणाचं काम प्रशासन तसंच लोकसहभागाद्वारे पार पडलं असून स्पर्धेच्या माध्यमातून होणाऱ्या शहर विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं चंद्रपूर मनपामार्फत वाढ स्वच्छता आणि सौंदर्यीकरण राज्यस्तरीय भिंती चित्र स्पर्धा आणि इतर स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राज्याचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह पार पडला भंडारा जिल्ह्या ग्रंथोत्सवात दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी उद्घाटनानंतर परिसंवाद आणि कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानं भंडारा ग्रंथोत्सव दोन हजार बावीस दिनांक चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी जकातदार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं आयोजित करण्यात आला आहे या निमित्तानं ग्रंथ प्रदर्शन विक्री तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीनं समोरून येत असलेल्या बसला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार आणि मागे बसलेला सहकारी ठार झाला तर अचानक ब्रेक लावल्यामुळे एसटी बस पलटी झाली हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील उमा नदीजवळील पुलाजवळ आज सकाळी घडला एसटी बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी पोहोचत जखमींना उपचारासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मूल पोलीस करत आहेत नुकत्याच पार विधान परिषदेच्या निवडणुकीत जुनी पेन्शनचा मुद्दा गाजला याच मुद्द्यावर विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे कार्यवाह सुधाकर अडबाले यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले विजयी झाल्यानंतर लगेचच त्यांनी या मुद्द्याला घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जुन्या पेन्शनबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करण्यात यावी यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली त्याच संदर्भात नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जुन्या पेन्शनबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी आमदार अडबाले यांनी केली वर्ष दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य अर्थात श्री अन्न वर्ष म्हणून साजरं केलं जात असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करत आहे त्यानिमित्तानं नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मिलेट ॲक्शन ग्रुप नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विमेन चाईल्ड अँड यूथ डेव्हलपमेंट नागपूर आणि भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या कापूस विकास संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं श्री अन्न विषयावर पंधरा आणि सोळा फेब्रुवारी या दरम्यान दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे या अधिवेशनाचं उद्घाटन येत्या बुधवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची उपस्थिती राहणार असून व्हीएनआयटीचे संचालक डॉक्टर प्रमोद पडोळे यांच्यासह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विमेन चाइल्ड अँड युथ डेव्हलपमेंट नागपूर या संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजेश मालवीय तसंच कापूस विकास संचालनालय नागपूर विभागाचे संचालक डॉ एल वाघमारे यांची विशेष उपस्थिती राहील दिवसभर गुणवत्तावृद्धी करणारी उत्पादनं प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं शेतकऱ्यांची गटचर्चा सादरीकरण इत्यादी विविध सत्र आयोजित करण्यात आले आहेत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरम्यान आज नागपूर जिल्ह्यात अकरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात पाचशे कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप दुसरा टप्पा तेरा मार्चला सुरू होणार नभोवाणी हे एक लोकमाध्यम म्हणून जनसामान्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांचं प्रतिपादन आणि नागपूरच्या व्हीएनआयटीमध्ये भरडधान्य विषयावर दोन दिवसीय श्री अन्न अधिवेशन पंधरा फेब्रुवारीपासून याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार